मित्रांनो, नाव वी आर मुव्हिंग टू नदी. नदीवरती एक ढोळ आहे, त्या जंगलाचा रोड आहे. त्या जंगलाच्या रोडवर ना आपण जातोय. आपल्याला बघायला मिळेल एक फुल. पप्पा एक फुल दाखवत आहे. गुलाबी कलर हे फुल आहे, गुलाबी कलरचं. तर हा जंगलाचा रोड बघूया आणि एक मजा घेत जाऊया. ही गावची मजा हे बघ. इथे दाखवत आहेत काका की ते डुकरं शिरले आहेत, त्याच्यामुळे शेताची अशी नाजूक झालेली आहे. बाजूची पानं सगळी शेती त्यांनी काढलेली आहे, म्हणजे उपसले. काका आता वाघ येतो का इकडे? हा वाघ नेमिंग ना. वाघाने बैल नाही जाते, आम्ही पण आलेलो इथे. जर तू मे महिन्यात आलास ना तर तुला खालचं सगळं दिसेल. हा हे आमचे गाईड आहेत आमच्या बरोबर. त्यांचं नाव आहे चांद मिनार. अहो चांद मिनार, जर आम्हाला सांगा काय म्हणतात. मी जर तुम्ही मे महिन्यात इथे आलात ना, ओके, तुम्हाला सगळं जी दरी ना, ओके, खोल पूर्ण. अच्छा, म्हणजे चांद मिनार बोलतात की आता इथे सगळं पाऊस झालेला आहे, वाढलेला आहे, झाडं वाढलेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्या खाली इथे दरी आहे. हा डोंगराळ भाग असल्यामुळे ती दरी आतला आपल्याला आता दिसत नाही आहे. एनिवे पुढे आपल्याला दिसली तर आपण बघूया. ती डोंगरातली वाट आहे जी आपण नागमोडी वाट म्हणतो. एक गाणं आठवेल की लहानपणी गाणं लागायचं, झुकू 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 अगीन गाडी, दुराच्या रेषा हवेत काढी. मामाच्या गावाला जाऊया. ते हे खरोखर मामाचं गाव आहे. झुकू 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 अगीन गाडी, दुराच्या रेषा हवेत काढी, चलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. कोण होतं काका? जनावर होता. बघा इथे मावा काकांना साप पण दिसला होता, पण तो गेला पटकन. हा ऊन आला असता होय. इथे पाण्याचा आवाज यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे पाण्याचा आपण जरा जवळच पोचलो. बर आपण बघूय. पूर्ण जंगल आहे कारण ह्या आपण ही हा डोंगराचा जो किनारा म्हणतो त्या किनाऱ्याने चालतोय. आणि ही नदी आम्ही लहानपणी इथे यायचो, खरोखर आम्हाला एक मजा असायची कारण या नदीमुळे आम्ही या गावाला यायचो की खास आम्हाला नदीत पोहायला मिळायचं. म्हणजे जसं आपण ते ॲमेझॉनचं जंगल बघतो टी व्हीवरती, डिस्कवरी किंवा हिस्ट्री चॅनलमध्ये, आणि तो जो वाळाना झुळझुळ आता हा आपल्या समोर दिसतो आहे. या आवाजावर ना, ही बघा ही दरी आहे इकडे, ही खोल दरी आहे, हा पूर्ण डोंगर आहे समोरचा. काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं इथे आल्यावरती? छान वाटतं, पहिल्यांदा अनुभवतो सगळा. इथे बघा हा पाट काढलेला, हा दिसतोय ना, हा पाट आहे. हे गावच्या गावकऱ्यांना हा पाणी पिण्यासाठी मिळावं म्हणून हा पाट नदीचा काढून ते पाणी फिरवलेलं आहे. आणि ही दरी आपल्या लक्षात येईल की हा एक डोंगर, हा समोरचा दुसरा डोंगर, आणि त्याच्यामध्ये हे झुळझुळणारं पाणी. हां इथे डोंगर बघा, हा मोठा एक दगड बाहेर आलेला आहे डोंगरातला. हे समोर दिसतात ते दुसरे डोंगर. खरोखर या गावकऱ्यांची लाईफ म्हणजे ना एक आपण म्हणतो की सुखद लाईफ.
हा बघा, हा पाण्याचा इथे पाट काढलेला आहे, तर पाण्याला फिरवतो, फिरवलेलं आहे. अगदी निथळ पाणी आहे. आलो आलो, चल चांद मिनार, चला पुढे. माझे पण पाय अर्धे पाण्यात गेलेत. ते केळीची पानं टाकून पाण्याला वळवण्यात आलेलं आहे पाणी, आणि हे खळखळणारं पाणी दिसते समोरून. हे बघा, आंघोळ करायची कोणाला? तू करणार? मग काकांना जाऊन देऊ, त्यांची कामं असतील, मग आंघोळ करून आपण जाऊ शकूया. कारण आता वाट माहिती पडली. आता आमचं प्लॅनिंग चेंज होतं आहे. हे एवढं शुद्ध पाणी आणि असं पाणी बघून आता आम्ही आंघोळ करून म्हणजे एक डुबकी मारणार आहोत तिथे. मी, माझा भाऊ अक्षय आणि आमचे चांदमिनार साहेब कुठे गेले बघा. त्यांनी लगेच शर्ट पण काढलं. हा बघा, शर्ट काढून तयार पण झाला तो. तर हळूहळू हळू जा, हे बघा हळू जा. तर आमचं प्लॅनिंग आहे की थोडंसं आंघोळ करूया. मासे पायाला चावत आहेत लिटरली. आता काका मला अजून एक दुसरा डो दाखवत आहे. तो एक मोठा डो आहे जिथे लहानपणी आम्ही स्विमिंग पूल सारखा चल 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 थांब ना काका, कुठे नेलं बघ. काका इकडेच ना, तिथे. अच्छा वरती आहे काका, म्हणतात अजून थोडा वरती आहे. अरे हो हो, हसणे का जरूरत नाही आहे. अरे उंदा उंदा कसा हे सावकाश, सिद्धेश सावकाश. हा बघ आलं आलं, आता गपची बसणार. काकाने आता सांगितलंय हा एक मोठा डोहा आहे इथे. सो नाऊ वी आर प्लॅनिंग टू मूव अवर सगळे कपडे काढण्याचे बेतात आहोत आम्ही. मारू चालत आहे. हां हे पाणी मी तुम्हाला दाखवतो माझ्या गळ्या. हे हा झरा आहे आणि खरोखर अविस्मरणीय असा प्रसंग आहे. चल क्षितिज पाण्यात, आणि हे सुहास रहाटे पोहत आहेत, आणि आपला ह्याचं नाव काय आपलं पंडितजी? चांद मिनार. Okay.
आपण बायका वगैरे साबणच्या पिशव्या आणायच्या ना, साबण टाकून ती पिशवी घ्यायची आणि ती पाण्यात ठेवायची, त्याच्यात आपोआप मासे येतात, ते घेऊन घरी जायचं. उंची जास्त आहे त्याच्यामुळे मी एक अंदाज देईन. ओके सो लिटरली वी आर एन्जॉइंग, फार मजा येते इकडे पाण्यामध्ये. दादा येतो एवढी मजा येईल असं वाटलं होतं, कारण आम्ही ते येऊ पुन्हा, कारण लहानपणी यायचो त्यावेळेला आणि ते पकडापकडी खेळतो. पकडापकडी मीन्स वॉट, 10-15 मुलं असायची गावातली वाडीतली आणि एकाने आतमध्ये जंप मारली की दुसऱ्याने त्याचा पाय पकडायचा असतो, ते पण पाण्याच्या आतमध्ये जाऊन. ती एक मजा होती. पूर्ण जंगलाने वेढलेला आहे हा जो एरिया आहे आणि हा जो डो आहे हा पूर्ण जंगलाच्या मध्यभागी आहे आणि हा एक डोंगर आहे आणि डोंगराच्या मधून ही जी नदी आहे ती वाहते. किती इकडनं आहे चितेज. आता इथे बघाल तर पाण्यातला मुवमेंट चाललेली आहे. नमस्ते, तुम्ही पाणी म्हणजे कशा भात शेतीला आपण मूव्ह करता की कशाला वळवत आहे? भात शेतीला ना. त्यांचं म्हणणं आहे की भात शेतीसाठी हे जे नदीचं पाणी आहे हे आपण मुवमेंट करतोय. ठीक आहे, तुम्ही कुठल्या वाडीत राहता? इकडेच राहता? कुठली वाडी? अटकवाडी. अटकवाडीतले राहणार आहेत. काय नाव तुमचं? अच्छा, मंडवकर साहेब आहेत. ठीक आहे, तर आम्ही बघत होतो तुम्ही केळीची पानं वगैरे लावली तर म्हटलं एक त्या म्हणून विचारला. ठीक आहे, चला मंडवकर साहेब या. इथे पुरुषांवर लेडीजसुद्धा काम करतात, कारण शेतीची कामं म्हटलं की प्रत्येकाला हातभार लावाच लागतो. आम्ही आता एवढी एन्जॉयमेंट केली पण हे जे आमचे कुतुब मिनार साहेब आहेत, चांद मिनार, आज त्यांचं नाव आम्ही चांद मिनार साहेब ठेवलं आहे. हो चांद मिनार साहेब, हो बिलकुल नका,
एक तर ते धडपड आहेत पहिली गोष्ट, दुसऱ्यांना धडपडे पण आहे, दुसऱ्यांना पण धडपड होतात. अहो तुम अहो तुम्हाला बघायचं आहे हो, तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये येत नाही, खूप फुटेज खाली त्यांना सांगितलं ते फार फुटेज खातात. तसं हे आमचं फ्री कॅरेक्टर आहे, ह्याला आम्ही काहीच पेमेंट देत नाही, फ्रीलान्सर आहे आमचं. तर ह्या गंधाट जंगलात आपण पुन्हा आता आपल्या घरी चाललो आहे. इथे हा एरिया असा आहे ना की ह्या जंगलाला करवंद फार आहेत. कधी मे महिन्यात मी आलो इकडे तर तुम्हाला मी दाखवेन की करवंदाची जाळी ही नुसती फक्त भरलेली असं करून तुम्हाला इथे करवंद मिळतील. आंब्याला जेव्हा आंब्याचा सीझन आहे तो मे महिन्यात, इथे जंगलाला एवढी आंब्याची झाड आहेत की आपल्याला कुठे जायची गरज नाही, आणि आंबे फक्त खाली पडलेले असतात, हे पडलेले आंबे फक्त उचलायचे. या गावाचं नाव आहे वडद, आणि या वडद गावामध्ये हे आंबे जी फळफळावर आहे, ज्या ही ज रानफळ आपण ज्याला म्हणतो, आंबा आला, कोकम आले, करवंद आली. हॅलो, चला आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत दुपारचं जेवण, आणि मग पुन्हा आपल्याला बॅक टू होम.